विजय का आला कशी लग्न आहे भाईचं आपल्या. एक नाव सुचलंय तुझ्यासाठी, सांग प्लीज. सांग वारजे आभी ठेव तुझं नाव वारजे. नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉग मध्ये. आणि आज आपण चाललेलो आहे मुंबईला. वाजलेले आहेत बरोबर, तुम्हाला टायमिंग सांगतो. लॉकच खोलत नाही. 1:42 आणि मला पोहोचायचं आहे 3:40 दादरला. शक्य नाही आहे पोहोचणं, माहिती आहे मला. पण आपला एक आज इंटरव्ह्यू आहे, दोन इंटरव्ह्यू आहे. एक रेडिओ सिटीचा इंटरव्ह्यू आहे, रेडिओ सिटी नाही, हां बरोबर, रेडिओ सिटीचा एक आहे आणि मायबोलीचा एक आहे आणि अजून एक कोणता आहे काय मला नाव नाही माहिती. तर असे 2-3 इंटरव्ह्यूज आहेत. तर मला पोहोचायचं आहे 3:40 मी पोहोचू शकत नाही आहे त्या टायमावरती. आणि आज मला द्यायचं होतं बनेला सरप्राईज की मी मुंबईला येतो आहे, पण उशीर होतोय म्हणून मला तिला ऑलरेडी सांगायला लागते आत्ता की मी मुंबईमध्ये आलेलो आहे असं असं. तर चला व्लॉग एन्जॉय करा, कारण ह्या व्लॉगमध्ये खूप गोष्टी आहे. 1 मिलियनचं सेलिब्रेशन पण आहे बैलगाडाचं आणि इंटरव्ह्यूज त्याचेच आहेत की बैलगाडा गाण्याला खूप प्रेम दिलं आहे तुम्ही खतरनाक. तर रेडिओ सिटीला पण इंटरव्ह्यू आहे, मायबोलीला पण इंटरव्ह्यू आहे. तर चलो एन्जॉय करो. गाडी चालून मी पहिल्यांदा दमलो आहे, कारण मी नॉनस्टॉप आलेलो आहे पुण्यावरून दादरला आणि खूप म्हणजे खूप फास्ट आलेलो आहे. आणि बेकार विषय झालेला आहे, बेकार खूप लेट झालेलं आहे. 3:40 पोहोचत होतं, मी 4:15 पोहोचलेलो आहे. आता वरती जाऊन इंटरव्ह्यू करूया पटकन आणि रेडिओ सिटीला जाऊ. मस्त मजेत कडक शर्यत कधी मी पाहिलेली नव्हती. जी पाहिली ती युट्यूब वरती, त्यांच्या रील्स आहेत त्याच्यावरती पाहिली होती. आणि अगोदर आता आमचाच निर्णय होता की टीमचा की आपल्याला बैलगाडा हे शूट करायचंय. तर आतापर्यंत जेवढे पण बैलगाडा जे सॉन्ग आले ते बैलगाडा गाणं सोडून आयटम सॉन्ग जास्त झाले. आपण बैलगाडा शर्यत ही कशी असते हे आमच्या गाण्याच्या मार्फत आम्ही दाखवलं. आणि त्यावेळेस आम्ही हाच निर्णय घेतला होता की अगोदर आपण जी पण रेस दाखवणार ती रिअल दाखवायची. आणि हे मला भवलं कधी जेव्हा मी तिथे ऍक्च्युली प्रॅक्टिस करायला गेलो. कारण बैलगाडाची जी बैल असतात शर्यतीची, ही बैल घोड्यांपेक्षा बी जास्त स्पीडने पळतात. ज्यावेळेस प्रॅक्टिस करायला गेल्याच्या नंतर कळलं की अरे आपण हा डिसिजन जरा चुकीचा घेतला नाही मला वाटत नाही ना. पण मजा आली खूप करताना, खूप डेंजर हे घडलेलं आहे ऐकायला. प्रॅक्टिसला गेलो आणि अगोदर हे सगळे जसं यांनी एक रितेश, आता माझा एक BTS ब्लॉग पण येणार आहे त्याच्यात दिसल. हे दोघं मला एवढं शिकवतात की हिम्मत कर, जा बस आणि हे मला सांगतात. ऍक्च्युली तिथं बसल्याच्या नंतर कळतं की काय फेस करतोय आपण. कारण एकदा आपण कासरा जरा ढिल्ला सोडला ना, म्हणजे ऑडीची गाडी कशी फर्स्ट गिअर होती जशी उचलली जाते त्याच्यापेक्षा 3 पटीने जास्त स्पीडनी बैल पळतात. आणि पडलो आम्ही आणि जे मामा मला शिकवत होते त्यांच्या बिचाऱ्यांचा मनगटाचा हाड फ्रॅक्चर झाला. आणि त्यावेळेस ती भीती वाटली की अरे आता आपण बसू नाही शकत. तसंच आम्ही 2 दिवस शूट केलं आणि तिसऱ्या दिवशी परत हिंमत गेली बसायची. म्हणलं जे दाखवायचं ते रिअलच दाखवायचं, हात मोडले पाय मोडले तरी चालत, मग गाणं भारीच निघालं. मग शेवटी आम्ही तो हिंमत करून तिसऱ्या दिवशी अख्खं गाणं शूट झालं. आणि शेवटचा दिवस आम्ही असं रॅकिंगला ठेवला होता की आता करू आपण शूट. आता पडलं तर शर्यतीचा. आणि मग ते शेवटच्या दिवशी आम्ही ते रेसिंगचे सीन काढले आणि निघले. गाण्यांमध्ये पण विविध विषय हाताळले जातात, तर त्यातलाच हा एक विषय आहे. तर एक कलाकार म्हणून जेव्हा तुझ्याकडे अशी गाणी अप्रोच होतात, तर काय तुझ्या डोक्यात तो पहिला थॉट असतो की मी हे करतो? आणि आधी पण तुझं गाणं आलेलं, सो तो जो एक कलाकार म्हणून तो काय थॉट असतो, विच ट्रिगर्स यू की नाही आता मी हा विषयाचं गाणं केलं पाहिजे? आत्ता सध्याला काय आलं, जे स्टार्टिंगचा जो काळ होता आमचा,
गाणी करायच्या वेळेस आम्ही करायचो गाणी, लव्ह सॉंग्स करायचो. पण आता काय झालं, आपल्या नावाला खूप गाणी लागली. आता तर आता जे आपण विषय निवडतो ते असे पाहिजे की चॅलेंजिंग, आपल्याला पण काम करताना मजा आलं पाहिजे. नाहीतर नुसतं आलो ना म्हणजे इकडून पोरगे जाते, इकडून स्माईल देते, हे बघतोय. आता ते त्याच्यात मजा येत नाही. काहीतरी असं चॅलेंजिंग करायला ज्यावेळेस अपॉर्च्युनिटी भेटते त्यावेळेस खरंच मजा येते. म्हणून प्रत्येक आता जे जे गाणं करायचा प्रयत्न करतो आम्ही, तर असेच विषय निवडतो की एका शॉर्ट फिल्मला पण लाजू शकतो आम्ही. पण एक कलाकार ऍक्टर नाही, माझं फक्त एवढंच आहे अल्बम की जे पण तुम्हाला इंस्टाग्रामला दिसन गाणं आलेलं ट्रेंडिंगला दिसन, ते एकदा जाऊन युट्यूबला पण चेक करा. कारण खूप जणांना माहितच नसतं हे ट्रेंडिंग. रील्स तर बनवतात पण ते गाणं ऍक्च्युली पाहिलेलंच नसतं. आपण बनवतो कशासाठी, त्याच्यातनं काहीतरी संदेश जातो, मेसेज जातो त्याच्यासाठी. पण प्रत्येक अल्बम सॉंगला, म्हणजे आम्ही असं म्हणत नाही आमच्याच गाण्याला प्रेम द्या, प्रत्येक गाणं जे येईल त्या गाण्याला प्रेम द्या. कारण प्रत्येक जण बनवतो त्यासाठी, ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. तर अल्बम चांगला सपोर्ट करा, मराठी गाण्यांना डायरेक्ट पोचवा वरती. पण हे करू गाईज, मला यायला खूप उशीर झालेला आहे, तुम्ही बघू शकता. अरे कुठे गेला प्रशांत दादा आहे, विजय आहे, सोनाली आहे, निक आहे, चेतू आहे, रितेश आहे. आणि आजचे आमचा दिवस खूप भारी होणार आहे, कारण आज आत्ता आम्ही आलेलो आहे. तर हे मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलेलं तुम्ही याला आणि त्याला आणि अगं हा एक हा एक, हे तिघ जण एवढे मला शिकवत होते ना. मी काल ब्लॉग एडिट करत होतो, एवढं हसत होतो ना, एवढे शिकव. तू थोडीशी हिंमत कर, असं जा करशील, तू हे करशील, ते करशील, एवढं काय होत नाही. तुम्ही जाऊन तो ब्लॉग पहा. आता आम्ही चाललो रेडिओ सिटीला. आता काय जोक झाला माहिती का, इकडे विजयची गाडी पुढे घेतली आणि मागं लावून इकडं घालत होता आणि तिकडून डायरेक्ट घालून मी गाडी घातली. विचारायला जागाच नाही. विजय काय आलं, काय आलं इथं? तुम्ही पाहिलं असं ना, आम्ही इकडे एकदा येऊन गेलो होतो फिरतीचं यासाठी. आणि फिरतीचं यासाठी आणि यांचं सगळ्यांचं डिस्कशन एक चाललं होतं की आज संकेत भाई फॉर्मल घालून आलेले आहेत, पहिल्यांदा शर्ट घालून आलेले आहेत टी शर्ट सोडून. यावर्षी लग्न आहे भाईचं आपल्या. हे दाखवलं होतं मी मागच्या ब्लॉग मध्ये. रेडिओ सिटीचं ऑफिस इथंच आहे, यांना माहिती आहे. चला हे अर्जे अभी, आम्हाला एवढे अर्धा तास झाले वाट बघायला होते ते, चला पटकन. कारण त्यांच्याकडे आय डी कार्ड आहे. मग तू आम्हाला सांग, दाखव जरा. ऑफिस आहे, येस. इकडचे स्टाफ काय करतात? ओके, रेडिओ सिटी. Yes. दोन ऑफिसेस आहेत इथे खाली. येस. आणि त्याचा पार्ट आणि हे विनय दैनिक जागरण विकडे जागरण पण होतं का इथं? जागरण गोंधळ पण घालून देतात नाही. एक नंबर. सुपारी किती यांची? ओके, माझ्या लग्नाचं जागरण गोंधळ यांनाच घालायला हवं का? हो. आणि या ठिकाणी प्रोड्युसर ऋतिकजी ब्लेझर ब्लेझर टाकून, सोनाली आणि हे झलक दिखला जे नवीन हे आलेले आहेत. तर आपल्या वैष्णवीला तुझी वोटिंग आय डी भेटली का तुला? माझा ब्लॉग दोन दिवसांनी पडणार आहे तुझा एपिसोड आल्यावर. काय विषय नाही, तरी पण वैष्णवी पाटील झलक दिखलाच्या मध्ये यावर्षी पण दिसणार आहे, तर तिला सपोर्ट करा. मला एक नाव सुचलंय तुझ्यासाठी, सांग प्लीज. वारजे आभी ठेव तुझं नाव, वारजे. आरजे चं वारजे करू, वारजे. आरजे मधला एक येतोय वाईल्ड कार्डला, कोण येत आहे? टाकू नकोस विशाल, मला झलक मारते मारे. अरे माझं काय, मी काय, मी एवढा फेमस आहे माझं झलकवाले बघणार आहे. आणि बघितलं तर बघितलं तर किती फायदा की मला तिथं हे करतील, कास्ट करतील, मला पण तूच कोरिओग्राफ करायला येशील. म्हणजे अजून एकदा तुला हे कुठे चाललाय ते गाण्यामध्ये काय इथे दिसू ना आम्ही? कोण गाण्यात तर तुम्हीच आहे, दोघ जण. मी दिसलाय, दोघ जण दिसले तुम्ही, खूप जास्त दिसले. काय चालू होता गाडीत? कसली गाडी होती? कोणती? बैल गाडी. अच्छा, ओके. अच्छा, हा आम्ही पहिलो. मी नाही म्हणालो असं, तू म्हणाला सुशांत. काय यांना बैल नाही राहू, तूच म्हण. मी कधी म्हणा, आज ताई ताई बोलतात सगळे. हा इला पण असं दिसले.
ज्ञान नोट वरती तुम्हाला कळलं असेल नीट बसून घ्या तुम्ही. हा माईक डोक्यात सोडून घ्या. आधीच मी फक्त प्रश्न विचारताना दिसतो इंटरव्ह्यू मध्ये, त्याच्या व्यतिरिक्त मी दिसत नसतो. सो आता तुम्हाला कळलंच असेल की या इंटरव्ह्यू मध्ये पुढे काय होणार आहे, पण कशाबद्दल आपण गप्पा मारतोय हे तुम्हाला समजलेलं असेल. ओके ओके बरोबर. सगळ्यात आधीपासून ठीक मित्रांनो, तुम्ही बघताय माझ्या व्हिडिओमध्ये हा दरवेळेस माझा मित्र असून दरवेळेस माझं नाव चुकीचं वाटलं माझ्या एकट्याचं, म्हणून मी याचं नाव आज टाकलंय आरजाबीचं वारजा वारजा. माझे इथे फार ट्राफिक होते बरं का, येत नका झालं. जास्त बोललं तर नवले ब्रिजला पण सोडू शकतो. सोनाली, मी रितेश नेकर, आम्ही दादाच्या हुकुमाचे इतके म्हणजे तुम्हाला गाण्यात बघायला भेटले. तो हाच मेन मुद्दा होता की मी रितेशची एक साथ लागली आहे ना, अजून चार चांद लागतात आणि असं कुठंच नाही. हे फक्त मस्करी करतात ऑडियन्सनी, सिरियस सिरियस नका घेऊन. किती आहे आणि किती नाही आहे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही गाणं जाऊन. कारण प्रशांतदाच्या गाण्यामध्ये तो कलाकारांना तेवढा न्याय देतो. म्हणजे तुम्ही आतापर्यंत आपली यारी बघा, आपली यारी म्हणजे जरी नाही भेटला काही काही ना तरी आपली हवा बघा, चांगला देतो कलाकारांना जो न्याय द्यायचा तो परफेक्ट देतो. म्हणून काय असं मस्करी करतात हे दोघांचं तुम्हाला माहिती आहे. पण मी ऐकलं की एका व्यक्तीवरती फार अन्याय झालेला या गाण्याच्या दरम्यान, तो म्हणजे रितेश. कारण त्याला बिचाराला केस कापायला लागले, ज्याच्यावरती दुनिया पागल आहे. 5.5 मिलियन लोक त्याच्या केसांच्या मागे भेटले आणि त्याने ते केस ऍक्च्युअली पुआ झाले. प्लीज सांग रितेश काय झालं होतं त्याच्या. तर गाईज, दरवेळेस रेडिओ सिटी आल्याच्या नंतर आम्हाला वेटिंगला थांबवतात, प्लस चहा देतात. पण यावेळेस यावेळेस बजेट वाढवलेलं आहे रेडिओ सिटीने. केक आणलेला आहे आणि 100% डार्क चॉकलेट असेल. मला वाटतं पायनॅपल. हे गेस करा, चला आपण बघूया. डार्क चॉकलेट, डार्क चॉकलेट, डार्क चॉकलेट रिव्हील करूयात आपण. कारण हाच स्वस्तात भेटतो. माझं 2024 कसं जाणार आहे प्लीज सांग मला. अरे एक नंबर. नाही पण थँक्यू फॉर रेडिओ सिटी, आम्हाला आमच्या 1 मिलियन साठी केक आणलाय. फक्त 1 मिलियन लिहिलं नाही, कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की त्यांना पण गॅरंटी आहे की आपलं गाणं 1 मिलियनवर थांबणार नाहीये. 2 मिलियन झाले तर आपण यावरती लिहून टाकू. यस, ते तर ते आम्ही आमच्या मनात कोरणार आहे. तर आम्ही रेडिओ सिटीच्या इंटरव्ह्यू नंतर आलेलो आहे. कोणता क्लब आहे? MIG क्रिकेट क्लब दादरला. बँड्रा जो आहे MIG क्रिकेट क्लब बँड्राला आहे. तर इथं आलो होतो आम्ही. आम्हाला अनिल सर, प्रतीकजी आणि अविनाश सर आपले घेऊन आले होते, पार्टी दिले. आता केक कापतोय, केक कापतोय. 1 मिलियन झालेलं गाण्याला. हा ब्लॉग पोड असतोपर्यंत 2 मिलियन पण झालेले असतील. काय सांगतायत प्रशांत दादा, बोला 1 मिलियन का केक आहे, 100 मिलियन का केक आहे ना, ये साईज आहे का ये वाला साईज? अरे फ्यूच आहे तू यार, फूक मारेगी ना अपनी विश मांगे. नहीं नहीं रितेश, अरे टीव्ही.
एक एकचा ब्लॉग काढ दे, माझा काढ रे मित्रा, आम्ही कापतो आणि आमचा काढ जरा. अरे सोनाली कसं कापतेस तू? वा केक का क्या हाल है ये बात. गोष्ट शिकवली स्किन केअर रुटीन माझा, आणि माझा जो स्किन केअरचा रुटीन आहे जो मला बनीने शिकवलेला आहे तर तोच आम्ही ह्याला वापरलाय. प्रॉपर गंध पावडर, काय गंध पावडर करतो हा, आणि आपली स्किन केअरची ही बॅग छोटीशी. तर ज्यांना पण माहिती पाहिजे असेल तर पुढच्या ब्लॉगमध्ये देऊ, कमेंटमध्ये सांगा की सांग म्हणून. आता मी मॉइश्चरायझर खूप लावलेला आहे माझ्या चेहऱ्याला म्हणून असा विषय झालेला आहे. तर थँक्यू सो मच ब्लॉग पाहिल्याबद्दल, असंच प्रेम राहू द्या. जय महाराष्ट्र.